नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले एजी नोकरी या यूट्यूब चॅनेलवर. आज आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2023 शिपाई हमाल पदाकरता निघालेल्या भरतीबाबत लागलेल्या दुसऱ्या पडताळणी सूचीच्या यादीबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत मित्रांनो. तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. मित्रांनो, ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे त्यामधील काही उमेदवारांची पडताळणी कागदपत्रे पडताळणीसाठीची ही लिस्ट लागलेली आहे. तर त्यांनी खालील कागदपत्रांच्या स्वतः प्रमाणित सेल्फ अटेस्टेड केलेले छायांकित प्रती पडताळणीसाठी दिनांक 29/1/2024 किंवा त्यापूर्वी प्रबंधक कार्मिक उच्च न्यायालय अपील शाखा 5वा मजला नवीन मंत्रालय इमारत जी टी रुग्णालय आवार लोकमान्य टिळक मार्ग मुंबई 400001 येथे फक्त स्पीड पोस्टाने पाठवायचे आहेत. मानित सेल्फ अटेस्टेड केलेल्या छायांकित प्रती स्पीड पोस्ट व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा व्यतिरिक्त नमूद केलेल्या दिनांकानंतर मिळाल्यास त्या स्वीकारल्या जाणार नाहीत. जर कोणत्याही उमेदवाराने वरील निर्देशांचे पालन केले नाही तर त्याची तिची उमेदवारी निवड प्रक्रियेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. केवळ कागदपत्रे मागवली यावरून उमेदवारांना लेखी स्क्रीनिंग चाचणीसाठी उपस्थित करण्याचा अधिकार मिळत नाही. याबाबत उमेदवारांनी नोंद घ्यावी. मित्रांनो, कागदपत्र कोणती कोणती पाठवायची आहेत याबाबत तपशील दिलेला आहे. तर पहिला आहे ऑनलाईन अर्जाची प्रत नोंदणी क्रमांकासह, तसेच दुसरं आहे जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला म्हणजे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला, SSC चे बोर्ड सर्टिफिकेट इत्यादी. तिसरे कागदपत्र आहे शैक्षणिक पात्रतेसाठी इयत्ता 7वी 5 चे गुणपत्रक, शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र, 10वी 12वी किंवा तत्सम डिप्लोमा, कोणतेही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेली पदवी इत्यादी. तसेच पाचवे आहे सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेल्या जातीचा दाखला मागासवर्गीयांसाठी फक्त. आणि सहावं कागदपत्र आहे जर नावात बदल झाला असेल तर नावाच्या बदलाबाबत दस्तऐवज जसे की शासकीय राजपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत इत्यादी, गॅझेट मॅरेज सर्टिफिकेट. दस्तऐवज असलेल्या लिफाफ्यावर खालीलप्रमाणे लिहावे, शिपाई हमाल पदाकरता अर्ज, असे लिफाफ्यावर लिहायचे आहेत. मित्रांनो, याशी एकूण 2632 उमेदवाराची ही यादी आहे. यामध्ये आपले किंवा आपले नातेवाईक मित्राचे कुणाचे नाव आले असेल सर्च करून पहा. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती आपण पाहू शकता. मित्रांनो, 29 जानेवारीपर्यंत ही डॉक्युमेंट पाठवायचे आहेत स्पीड पोस्टनी. एकूण 60 पानाची ही लिस्ट आहे. तर शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणवत्तेनुसार अल्पसूची करण्यात आलेल्या पहिल्या 5000 उमेदवारांचे पुढील अल्पसूचीत 2632 उमेदवाराकडून त्यांची शैक्षणिक प्रमाणपत्र कागदपत्रे पडताळणीसाठी मागवण्यात येत आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.